मी जांभुळणी तालुका अटपाडे जिल्हा सांगली येथील शेतकरी शिवराम देवबा म्हासाळ. जांभुळणी येथे माझ्या शेतीमध्ये मी पेरणीपूर्वी बाजरीसाठी एक प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्याप्रमाणे आणि मी यावं हे करूनच शेतीमध्ये बाजरी करणार आहे. पाठीमागच्या वर्षीसुद्धा आम्ही अशाच प्रकारचं हे केलेलं होतं. कृषी विभाग आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो. त्याप्रमाणे बाजरीची ही 1.5 किलोची बॅग आहे. त्या 1.5 किलोच्या बॅगेमध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी ५० मिलीज वापर ॲज अ बॅक्टेरिया PSB हे मिक्स करायचं आहे. तर त्याचं प्रात्यक्षिक कशा पद्धतीत आहे की 100 मिलीची बॉटल आहे. हे कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली बाटली आहे. त्यामुळे बीज प्रक्रिया अतिशय चांगल्या आहे. त्यात उगवण क्षमता यामुळे साधारणपणे 90 ते 95% होते. तर सर्व शेतकऱ्यांनी त्या अशा प्रकारची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या शेतीमध्ये जे आपण धान्य घेतो ते आणि ते पेरणी करतो त्या पेरणीचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्या बाजरी बीज प्रक्रियेमध्ये त्या 1.5 किलो पिशवीमध्ये 50 मिली ॲजोबॅक्टेरिया आणि PCB असलेलं मिश्रण आपल्याला यात मिक्स करायचं आहे. ते कशा पद्धतीचं करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. कुठल्याही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हे लिक्विड मिक्स करत असताना कोणीही त्याला हात लावायचा नाही किंवा जरी हात लावले तर ह्याच्यामध्ये हँड ग्लोव्ह वापरायचे. सर्वांनी हँड ग्लोव्ह वापरायचे. आता ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. हे 25 मिलीज माप आहे. तर ही दोन टोपनं आपण घेतल्यानंतर 50 मिली होते. ते हे सर्वांनी बघून घ्या. एक ज्याच्याकडे हँडग्लोव्ह आहेत किंवा नसतील तर मी शक्यतो घेऊन घेतो. आणि मग त्यातून जे काही उपलब्ध नाही झाले तर सर्व शेतकऱ्यांनी याला अशा पद्धतीपासून हलवायचं आहे. तरी पण तुम्ही या घरा हे दाखवा अशा पद्धतीने घरी मिक्स करायचं आहे. आणि थोडं सावलीला सुकवायचं. सावलीला सुकवल्यानंतर याचं पूर्णपणे पेरणी करायची. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याच्यावरती त्यावर जास्त लक्ष देऊन आपली उद्योग क्षमता त्याच्यावरती लक्ष द्यावं. म्हणजे प्रत्यक्ष करून दाखवली अशा प्रमाणे आपण सर्वांनी करावं ही विनंती. जय महाराष्ट्र.